हेलो स्टूडेंट्स, इन दिस लेक्चर दैट इज आवर लेक्चर नंबर 9, वी आर गोइंग टू स्टडी गैल्वेनोमीटर एज ए व्होल्टमीटर। गैल्वेनोमीटरचं आपण व्होल्टमीटरमध्ये कन्वर्जन कशा पद्धतीने करायचं हे आपल्या या लेक्चरमध्ये पाहणार आहोत। त्यानंतर डिफरन्स बिटवीन एमीटर अँड व्होल्टमीटर, एमीटर आणि व्होल्टमीटरमध्ये काय फरक आहे तोही आपल्याला स्टडी करायचा आहे, डिस्टिंग्विश आपल्याला बघायचं आहे। आणि थर्मो इलेक्ट्रिसिटी हा काय प्रकार आहे किंवा हा काय कन्सेप्ट आहे तो आपल्याला पाहायचा आहे। आता आपला पहिला पॉइंट आहे गॅल्व्हानोमीटर एज ए व्होल्टमीटर, म्हणजे गॅल्व्हेनोमीटरचा वापर करून आपल्याला व्होल्टमीटर कसं तयार करता येईल किंवा गॅल्व्हेनोमीटरचा जो कन्वर्जन आपल्याला व्होल्टमीटरमध्ये कसं करता येईल या संदर्भातला आपला पॉइंट आहे। आता व्होल्टमीटर तुम्हाला माहीत आहे कशा पद्धतीचं व्होल्टमीटर असतं ते, तर या ठिकाणी आपल्याला व्होल्टमीटर दाखवले पहा। तर हे फिगर आहे व्होल्टमीटरची आणि हे स्केल आहे आणि हा पॉइंटर, ह्या पॉइंटरच्या साह्याने फॉर एक्झाम्पल हे स्केल कसं आहे तर 5 व्होल्ट, 10 व्होल्ट, 15 व्होल्ट, तर हा पॉइंटर त्या पद्धतीने या ठिकाणी मेजरमेंट करत असतो हे आपल्याला माहित आहे। आता गॅल्व्हेनोमीटरचा वापर करून आपल्याला व्होल्टमीटरमध्ये कन्वर्जन करता येत। आता मुळात व्होल्टमीटर आपण कशासाठी वापरतो, तर कोणत्याही सर्किटमधील कोणत्याही 2 पॉइंटमधलं असणारं विभवांतर किंवा आपण त्याला पोटेन्शियल डिफरन्स असं म्हणतो, हे पोटेन्शियल डिफरन्स आपल्याला फाइंड आउट करण्यासाठी किंवा ते मेजर करण्यासाठी आपण व्होल्टमीटरचा वापर करतो। ए व्होल्टमीटर इज अन इन्स्ट्रुमेंट यूज्ड टू मेजर पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन 2 पॉइंट्स इन एन इलेक्ट्रिकल सर्किट। एखाद्या इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये असणारे जे काही 2 पॉइंट आहेत त्या 2 पॉइंटच्या ठिकाणचं व्होल्टेज जर आपल्याला मोजायचं असेल तर आपण पोटेन्शियल डिफरन्स त्या व्होल्टेजला म्हणतो, तर आपण या ठिकाणी व्होल्टमीटरचा वापर करत असतो। त्यानंतर आता व्होल्टमीटर नेहमी कसा कनेक्ट करायचा, तर पॅरल कनेक्ट करायचा समांतर अशा पद्धतीने, त्या 2 पॉइंटला बरोबर पॅरल आपण तो अटॅच करायचा आहे, कनेक्ट करायचा आहे, सो दॅट वी कॅन मेजर द पोटेन्शियल डिफरन्स ऑफ व्होल्टेज। आता गॅल्व्हेनोमीटर एज ए व्होल्टमीटर, तर या ठिकाणी आपल्याला ही जी काही फिगर दिलेली आहे, तर हा जी म्हणजेच गॅल्व्हेनोमीटर आहे आपला, या ठिकाणी आपण तो दाखवलेला सिम्बॉल बघा। त्यानंतर एक्स जो दिसतोय तो रेझिस्टन्स आहे, बरोबर आहे, आणि हे आर जो आहे तो एक्सटर्नल रेझिस्टन्स आहे आणि इकडे व्होल्टेज आपण मेजर करतो आणि किंवा व्होल्टेज इकडे अप्लाय केलेले। या ठिकाणी आपण व्ही सी सी दिले म्हणजे आपण आउटर व्होल्टेज या ठिकाणी अप्लाय केलेले, ते केल्यामुळे आय जी नावाचा करंट इथून फ्लो होतो। आता आपल्याला काय कन्वर्ट करायचं बघा, टू कन्वर्ट मूव्हिंग कॉइल गॅल्व्हेनोमीटर इन टू अन व्होल्टमीटर, आपल्याला मूव्हिंग कॉइल गॅल्व्हेनोमीटर MCG त्याला म्हणतो किंवा गॅल्व्हेनोमीटरचा कन्वर्जन करायचं व्होल्टमीटरमध्ये, मग त्यासाठी काय मॉडिफिकेशन कंडिशन्स काय आहेत। तर आपली पहिली कंडिशन आहे किंवा पहिलं मॉडिफिकेशन आहे की व्होल्टेज मेजरिंग कॅपॅसिटी जर त्या गॅल्व्हेनोमीटरची आहे ती इन्क्रीज झाली पाहिजे आपल्याला पाहिजे त्या व्हॅल्यूपर्यंत। मग काय म्हटलंय बघा, म्हणजे हा जो गॅल्व्हेनोमीटर आहे या गॅल्व्हेनोमीटरची व्होल्टेज मेजरिंग कॅपॅसिटी म्हणजेच पोटेन्शियल डिफरन्स मेजर करण्याची जी काय क्षमता असते ती इन्क्रीज झाली पाहिजे। कुठपर्यंत, तर आपल्याला जिथपर्यंत आवश्यक आहे रेंज तिथपर्यंत ती वाढली पाहिजे, हा पहिला पॉइंट। दुसरा, इफेक्टिव्ह रेजिस्टन्स मस्ट बी इन्क्रीज, म्हणजे हा जो दिसतोय ना तुम्हाला हा गॅल्व्हेनोमीटरचा ओरिजिनल रेजिस्टन्स प्लस हा एक्स्ट्रा रेजिस्टन्स आपण केला तर तो इफेक्टिव्ह रेजिस्टन्स तो इन्क्रीज झाला पाहिजे, जेणेकरून आपल्याला त्या ठिकाणी इझिली व्होल्टेज मॅक्झिमम रेंजपर्यंत
मेजर करते हैं। मोर इफेक्टिव रेजिस्टेंस मस्ट बी इंक्रीज ना, आणि इट मस्ट बी प्रोटेक्टेड फ्रॉम पॉसिबल डैमेजेस। रेजिस्टेंस वाढण्यामुळे काय होते तर जास्तीत जास्त जरी व्होल्टेज आपण अप्लाय केलं तर गॅलोनमीटरची कॉईल ही डॅमेज होण्यापासून वाचते, का तर हाय रेजिस्टन्स असल्यामुळे। तर हे तीन मॉडिफिकेशन्स आपल्याला दिलेत बघा। पहिलं जे आहे की व्होल्टेज मेजरिंग कॅपॅसिटी इन्क्रीज झाली पाहिजे, दुसरं इफेक्टिव्ह रेजिस्टन्स वाढला पाहिजे, आणि तिसरं की प्रोटेक्शन जे आहे मॅक्झिमम व्होल्टेजपासून असणार एक्सेस म्हणजे ते बघलेला त्या गॅलोनमीटरच्या कॉईलचं झालेलं असलं पाहिजे। आता याच्यावर आपल्या असं लक्ष देते बघा, या जी ह्या गॅलोनोमीटरला एक्स नावाचा आपण हाय व्हॅल्यू रेजिस्टन्स अटॅच केला आहे सिरीजमध्ये, बरोबर ना इथं, आणि मग हा अटॅच केल्यामुळं त्याचं कन्वर्जन हे मॅक्झिमम व्होल्टेज मोजण्यासाठी असणाऱ्या इन्स्ट्रुमेंटमध्ये होतं, म्हणजेच कशात होतं तर व्होल्टमीटरमध्ये कन्वर्जन। म्हणून आपल्याला इथं लिहिले बघा, इन प्रॅक्टिस इन प्रॅक्टिकल वे मूव्हिंग कॉइल गॅलोमीटर कॅन बी कन्व्हर्टेड इन टू ए होल्ट मीटर। मूव्हिंग कॉइल गॅलोमीटर जो आहे तो होल्ट मीटर मध्ये कन्वर्ट होतो, कसा कन्वर्ट होणार आहे, बाय कनेक्टिंग हाय व्हॅल्यू रेजिस्टन्स एक्स, बाय कनेक्टिंग हाय व्हॅल्यू रेजिस्टन्स एक्स इन अ सिरीज विथ कॉइल ऑफ गॅलोमीटर। गॅल्वानोमीटरच्या कॉइलला सिरीज मध्ये जर एक्स नावाचा रेजिस्टन्स आपण अटॅच केला तर त्या ठिकाणी ते गॅलोमीटरचं कन्वर्जन हे कशामध्ये होतंय तर व्होल्टमीटरमध्ये होतंय। म्हणलं इन प्रॅक्टिकल वे इन प्रॅक्टिस मूव्हिंग कॉइल गॅलोनोमीटर इज कन्व्हर्टेड इन टू अन व्होल्टमीटर बाय कनेक्टिंग हाय व्हॅल्यू रेजिस्टन्स, ह्याची ओहममध्ये असणारी व्हॅल्यू हाय पाहिजे, ओहम असेल किलो ओहम असेल, तर ती जोडल्यानंतर हा रेजिस्टन्स सिरीजमध्ये जोडल्यानंतर गॅलोनमीटरची कॉइलचा इफेक्टिव्ह रेजिस्टन्स या ठिकाणी वाढतो, म्हणजेच आपल्याला दुसरं मॉडिफिकेशन अचीव होतं आणि त्या ठिकाणी आपल्याला व्होल्टमीटर तयार झालं असं आपण म्हणतो। आता या ठिकाणी आपण थोडेसे मोठ्या प्रमाणात लार्ज एनलार्ज केलेली फिगर पाहतोय का। व्होल्टमीटर आपण जनरली कशासाठी वापरतो तर व्होल्टेज किंवा पोटेन्शियल डिफरन्स आपण मेजर करण्यासाठी। सो व्होल्टमीटर इज यूज टू मेजर द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन एनी टू पॉइंट्स, यूज टू मेजर द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन एनी टू पॉइंट्स ऑर व्होल्टेज। आता गॅल्वनोमीटरचा जर वापर आपल्याला करायचा बघा, समजा हे गॅल्वनोमीटर आपण हा एक्स जोडलेलाच नाही असा विचार करूया, नुसताच जर गॅल्वनोमीटर इथं जोडलेला असता तर या ठिकाणी असणारा जो करंट आहे आर च्या अक्रॉस असणारा करंट, तर तो करंट या ठिकाणी गॅलोनमीटर मधून सुद्धा फ्लो झाला असता। इफ गॅलोनोमीटर इज यूज टू मेजर व्होल्टेज, गॅलोनोमीटरचा वापर आपल्याला व्होल्टेज मोजण्यासाठी जर करायचा असेल तर होणार आहे काय, तर या ठिकाणचा काही करंट ह्या गॅलोनमीटर मधून फ्लो होतो, म्हणजेच आपल्याला समजता येईल इफ गॅलोनोमीटर इज यूज टू मेजर व्होल्टेज देन इट ड्रॉ सम करंट, मग काहीतरी करंट तो गॅलोमीटर आपल्यातून पास करणार आणि मग त्याच्यातनं एक्स नसताना त्याच्यातनं तो करंट पास होत असताना गॅलोमीटरचा रेजिस्टन्स लो असतो, देन इट ड्रॉ सम करंट ड्यू टू लो रेजिस्टन्स ऑफ गॅलोमीटर, गॅलोमीटरचा रेजिस्टन्स लो असल्यामुळे इझिली त्यातनं करंट पास होणार आहे। इट डिक्रीजेस ऍक्च्युअल पोटेन्शियल डिफरन्स, मग या ठिकाणचा जो खरा पोटेन्शियल डिफरन्स आहे करंट ह्याच्यातनं पास झाल्यामुळं त्याची हितली व्हॅल्यू ती राहत नाही, काही बागीकडे गेला करंटचा, त्यामुळे हितला असणार व्होल्टेज हे गॅलोमीटर जर नुसतं वापरला असेल तर ते आपल्याला इझिली ॲक्युरेटली मोजता येतं। म्हणून आपण म्हणले इट डिक्रीजेस, काय डिक्रीज करते, ऍक्च्युअल पोटेन्शियल डिफरन्सला डिक्रीज करत का होतो, तर काही करंट हा लो रेजिस्टन्स गॅलोनोमीटरचा लो रेजिस्टन्स असल्यामुळं काही करंट त्यातनं पास होतो आणि मग आपल्याला ॲक्युरेसी व्होल्टेजमध्ये मिळत नाही। आता हे अवॉइड करायचं असेल तर गॅलोनमीटरला सिरीजमध्ये हाय व्हॅल्यू रेजिस्टर जोडायला पाहिजे, लक्षात येते का बघा, टू प्रोटेक्ट ऑर टू अवॉइड दिस रिडक्शन इन व्होल्टेज बाय गॅलोनमीटर वी हॅव टू अटॅच दी
high value resistance in a series with the galvanometer, and it is infinite. We can attach it for accuracy, or ideally we can say that it is infinite. Okay. आता हाय व्हॅल्यू रेजिस्टन्स जो आहे तो आपण या फिगर मध्ये दाखवलाय बघा. या ठिकाणी कॅलोमीटरच्या पहिल्या सिरीज मध्ये एक्स नावाचा हाय व्हॅल्यू रेजिस्टन्स आपण जोडलेला आहे. दी हाय व्हॅल्यू रेजिस्टन्स एक्स इज कनेक्टेड इन अ सिरीज विथ कॉइल ऑफ कॅलोमीटर. एक्स नावाचा हाय व्हॅल्यू रेजिस्टन्स आपण कॅलोमीटरच्या पहिल्या सिरीज मध्ये जोडलेला आहे. आता या फिगर वरून आपल्या लक्षात येते बघा, व्होल्टेज जे आहे ते कोणत्याही दोन पॉइंट मधलं असतं. मग ते पॉइंट हिथं आहे काय किंवा हिथं आहे काय, तो सेम पॉइंट या ठिकाणचं व्होल्टेज म्हणजे या ठिकाणच्या ठिकाणचं. आता इथं दोन कॉम्पोनंट्स आहेत, एक्स नावाचा आणि जी नावाचा, आणि इकडून आलेला जो करंट आहे तो आय जी करंट आहे. तो आय जी करंट कशातून जाणार आहे, पहिल्यांदा एक्स नावाच्या रेजिस्टन्स मधून जाणार आहे. मग या ठिकाणचं व्होल्टेज काय असेल, मग बघा इफ व्ही इज द व्होल्टेज, टोटल व्होल्टेज व्ही असेल, वी हॅव टू बी मेजर, देन व्ही इज इक्वल टू, पहिल्यांदा हा आय जी करंट एक्स मधून जातोय म्हणजेच करंट इन टू रेजिस्टन्स आय इन टू आर, ज्या पद्धतीने फॉर्म्युलानुसार बघतो आय इन टू आर म्हणजेच व्होल्टेज, तसं आय जी इन टू एक्स द रेजिस्टन्स, सो इट इज द व्होल्टेज अक्रॉस द एक्स. आय जी इन टू एक्स प्लस प्लस काय म्हटलं तर सिरीज मध्ये येत, प्लस याचा रेजिस्टन्स आहे तो जी आहे, आणि त्याच्यातून जाणारा करंट सुद्धा काय आय जी चे, म्हणजेच प्लस आय जी इन टू जी. टोटल आपण या ठिकाणचं व्होल्टेज काढलं आणि ह्या दोन पॉइंट मधलं व्होल्टेज म्हणजे इथलं व्होल्टेज. ओके, सो आपण मग काय लिहू शकतो, तर आपल्याला एक्स ची व्हॅल्यू काढायची, म्हणून आय जी इंटू एक्स हे एका बाजूला ठेवले आणि आय जी इंटू जी हे प्लस आहे ते या बाजूला नेल्यावर ती मायनस झाली. लक्षात येते का बघा, आय जी इंटू एक्स इथंच आहे, व्ही डाव्या बाजूला आहे तसंच आहे. आपल्याला एक्सची किंमत काढायची म्हणून प्लस आय जी इंटू जी हे या बाजूला नेलं. आता एक्स ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची, मग आय जी गुणिले होते ते या बाजूने डिवाइड झाले, म्हणजे याला सुद्धा डिवाइड झाले आणि याला सुद्धा डिवाइड झाले. मग व्ही अपॉन आय सफिक्स जी मायनस आय जी इंटू जी अपॉन आय जी, आय जी आय जी गेट कॅन्सल, सो व्ही अपॉन आय जी मायनस जी हे आपल्याला एक्स व्हॅल्यू मिळाले. आणि अशा प्रकारे अननोन रेजिस्टन्स जो आहे, हाय व्हॅल्यू रेजिस्टन्स जो आहे एक्स, तो कशा प्रकारचा पाहिजे तो आपल्याला या फॉर्म्युल्याने सांगता येतो. आता आपल्याला या दोन गोष्टी आपण पाहिल्या बघा, अमीटर आणि व्होल्टमीटर, तर यांच्यामध्ये काय फरक आहे तो आपण पाहूया बघा. अमीटर जो आहे ते आपल्याला इथं डाव्या बाजूला दिले आणि व्होल्टमीटर उजव्या दिला. पहिला जो डिफरन्स आहे तो दोन्हीकडे बघा. एमिटर काय करतं तर करंट मोजत असतं आणि व्होल्टमीटर काय करतं तर व्होल्टेज किंवा पोटेन्शियल डिफरन्स मोजतं. एमिटर मेजर्स द करंट इन द सर्किट अँड व्होल्टमीटर मेजर द पोटेन्शियल डिफरन्स इन द सर्किट, देन इट इज ऑलवेज कनेक्टेड इन सिरीज. एमिटर हा नेहमी सिरीजमध्येच जोडला पाहिजे, एका पाठोपाठ एक तर जोडला पाहिजे सिरीजमध्ये साखळी पद्धतीने, आणि व्होल्टमीटर हा नेहमी पॅरलेलच जोडला पाहिजे, त्याशिवाय त्याचं व्होल्टेज आपल्याला मोजता येत नाही. पॅरलेल म्हणजे बरोबर त्या बिंदूंना समांतर. त्यानंतर इट इज एम सी जी विथ लो रेजिस्टन्स. आपण अमीटर कसा तयार करतो, तर लो रेजिस्टन्स आपण पॅरलेल जोडत असतो त्या मुव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटरच्या कॉईलला. सो एम सी जी म्हणजे मुव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटरला जर समांतर पॅरलेल जर लो रेजिस्टन्स जोडला तर अमीटर तयार होतो. आणि व्होल्टमीटर कसं तयार होतं, तर मुव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटरला सिरीज मध्ये आपण हायर व्हॅल्यू रेजिस्टन्स जोडला तर त्या ठिकाणी काय तयार होतं, तर आताच पाहिलं आपण ते की व्होल्टमीटर तयार होतं. इट इज एम सी जी विथ हायर रेजिस्टन्स. त्यानंतर अमीटर काय करतो बघा, अमीटर स्मॉलर द शंट ग्रेटर इज द करंट. आपण जो शंट वापरणार आहे पॅरलला तो जेवढा लहान असेल तेवढा करंट आपल्याला जास्त मिळतो. आणि व्होल्टमीटर मध्ये लार्जर द रेजिस्टन्स, आपण जो एक्स रेजिस्टन्स मागाशी पाहिले जोडलेला आहे गॅलोमीटर, तो लार्जर जेवढा असेल तेवढा पोटेन्शियल डिफरन्स जास्त असणार आहे. हा डिफरन्स येईल लक्षात. आता यातला आपण शेवटचा भाग बघूया.
थर्मो इलेक्ट्रिसिटी कशाला म्हणतात, तर या ठिकाणी आपल्याला बघा हिटिंग आणि एक भांडे घेतले त्यामध्ये हिटिंग आहे आणि या ठिकाणी मेटल दिसतोय एसबी अँटीमनी आणि आयस जो दिलेला आहे या ठिकाणी आयस मध्ये एक दुसरं मेटल आपण टाकलं त्याला बिस्मत आपण म्हणूया आणि नंतर हे कनेक्शन आपण गॅलोमीटरला दिलेले हॉट जंक्शन म्हणले याला कोल्ड जंक्शन म्हणले हिटिंग झाले ते आयस. आता थर्मो इलेक्ट्रिसिटी कशाला म्हणायचं बघा वेन इलेक्ट्रिक करंट इज पासड थ्रू अ रजिस्टर जेव्हा इलेक्ट्रिक करंट हा रजिस्टर मधून पास होतो तेव्हा त्या ठिकाणी इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्वर्टेड इंटू थर्मल एनर्जी. तर रजिस्टन्स मधून करंट पास केला तर रजिस्टर थोडासा हीट होतो तापतो आणि मग तापतो याचा अर्थ काय होता तर त्या ठिकाणी इलेक्ट्रिक करंट त्या रजिस्टर मधून पास होत असताना थर्मल व्हायब्रेशन जे आहेत ऍटमचे थर्मल व्हायब्रेशन्समुळं जाणाऱ्या करंटला थोडासा विरोध होता आणि हे विरोध जो आहे तो हीटच्या संदर्भात किंवा हीटच्या स्वरूपामध्ये बाहेर पडत असतो. म्हणून या ठिकाणी आपण म्हणतोय व्हेन इलेक्ट्रिक करंट इज पास थ्रू रजिस्टर इलेक्ट्रिक एनर्जी इज कन्व्हर्टेड इन टू थर्मल एनर्जी अँड वाईस वर्सा रिव्हर्स प्रोसेस काय असेल बघा. तर कन्व्हर्जन ऑफ थर्मल एनर्जी थर्मल एनर्जीचं कन्व्हर्जन ऑफ थर्मल एनर्जी डायरेक्टली इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी डायरेक्टली इंटू अँड इलेक्ट्रिकल एनर्जी फिगरमध्ये पहा कन्व्हर्जन ऑफ थर्मल एनर्जी डायरेक्टली इंटू अँड इलेक्ट्रिकल एनर्जी वॉज डिस्कवर्ड बाय सीबेक अँड दिस इफेक्ट इज कॉल्ड एज थर्मो इलेक्ट्रिक इफेक्ट अँड इज ऑल्सो कॉल्ड एज सीबेक इफेक्ट. आता या ठिकाणी आपल्याला फिगरमध्ये दिसते बघा इफ टू डिफरंट मेटल्स आर जॉईंट फॉर्म जॉईंट टू फॉर्म ए क्लोज्ड लूप ऑफ सर्किट अँड दीज जंक्शन्स आर केप्ट इन द डिफरंट टेम्परेचर. आता आपण या ठिकाणी दोन वेगळे पॉट्स घेतलेत हिटिंग करतो एका लाईन्समध्ये आहे इथे एक मेटल रॉड आहे आणि इथे एक आहे इथे हॉट जंक्शन मध्ये याला कोल्ड जंक्शन मध्ये आणि आपण या ठिकाणी गॅलोमीटर याला अटॅच केलेला आहे. आता स्मॉल EMF या ठिकाणी प्रोड्यूस होतो आणि करंट फ्लो होतोय सर्किटमध्ये म्हणून म्हटलं EMF इज प्रोड्यूस अँड करंट फ्लो होतो मेटल दिस EMF इज कॉल्ड एज थर्मो EMF आणि हा जो EMF हा गॅलोमीटर मेजर करतो लक्षात घ्या हॉट टू क्लो कोल्ड या ठिकाणी आपल्याला कोल्ड टू हॉट या ठिकाणी बिस्मत टू SB फ्लो झालेलं दिसते मग EMF तयार होतो त्याला EMF प्लस थर्मो EMF म्हणतोय किंवा सीबेक EMF असं आपण त्याला म्हणतो आणि द पेअर ऑफ डिस सिमिलर मेटल्स फॉर्मिंग द जंक्शन इज कॉल्ड एज थर्मोकपल आणि या ठिकाणी जंक्शन जे तयार होते त्याला थर्मोकपल आपण म्हणतो लक्षात. आता अँड अँटीमनी डॅश बिस्मत तर इथं आपल्याला बिस्मत आहे आणि अँटीमनी यांचं कपलिंग दाखवलेलं आहे या फिगरमध्ये. फॉर द थर्मोकपल द करंट फ्लो फ्रॉम अँटीमनी टू बिस्मत ॲट द कोल्ड जंक्शन कोल्ड जंक्शनच्या ठिकाणी आपल्याला अँटीमनीपासून बिस्मतकडे अँटीमनीपासून बिस्मतकडे करंट फ्लो झालेला दिसतोय या ठिकाणी पण तो दाखवलेला. आता याच प्रकारे इथं दुसरं एक्झाम्पल आपण घेतलंय फॉर कॉपर आयर्न कॉपर आणि आयर्नच्या बाबतीमध्ये आपण विचार करतो या ठिकाणी हे कपलिंग दाखवलेलं द करंट फ्लोज फ्रॉम कॉपर टू आयर्न कॉपर पासून आयर्नकडे करंट फ्लोज होतो आणि तो मेजर केला जातो गॅलोमीटरच्या साहाय्याने फ्लोज फ्रॉम कॉपर टू आयर्न ॲट द हॉट जंक्शन हॉट जंक्शनकडे करंट जाते दिस इफेक्ट इज रिव्हर्सिबल हा रिव्हर्सिबल इफेक्ट आहे द डायरेक्शन ऑफ द करंट विल बी रिव्हर्स करंटची डायरेक्शन रिव्हर्स केली जाऊ शकते कशी तर इंटरचेंजिंग करायची हे पॉट इंटरचेंज इफ द हॉट अँड कोल्ड जंक्शन आर इंटरचेंज हॉट अँड कोल्ड जंक्शन जर इंटरचेंज केली तर हे डायरेक्शन सुद्धा आपल्याला इंटरचेंज म्हणजे आपण कॉपर टू FE जातोय तर FE टू कॉपर येणार कधी हे हिटिंग इकडे घेतलं आणि आयच इकडे घेतलं तर द थर्मो EMF डेव्हलप्ड इन द थर्मोकपल वेन द कोल्ड जंक्शन इज ॲट 0 degree अँड हॉट जंक्शन ॲट 3 degree हॉट जंक्शनचे ठराविक टेम्परेचर असेल आणि आईसचं टेम्परेचर किंवा ह्या कोल्ड जंक्शनचं 0 temperature असेल असे जर कंडिशन असेल तर त्या ठिकाणी एक आपण फॉर्म्युला दिला बघा EMF करण्यासाठी थर्मो EMF इज इक्वल टू α T प्लस 1/β T² अल्फा आणि बीटा हे थर्मो इलेक्ट्रिक कॉन्स्टंट आहे आणि याच इक्वेशनवरून आपल्याला EMF त्या ठिकाणी काढता येतात आणि हे इक्वेशन जर सग्राफ काढलं तर तो पॅराबोलिक येतो या इक्वेशनवर अशा प्रकारे थर्मो इलेक्ट्रिसिटी काय आणि
अशा प्रकारे आपलं चॅप्टर नंबर 9 हा या ठिकाणी संपलेला आहे. आता या संदर्भातले क्वेश्चन जे आहे ते आपण तुम्हाला ग्रुपवरती पाठवू.